तर आपण आज मसावी व लसावीमध्ये लसावी बघणार आहोत आत्ता। तर लसावीमध्ये ल सा वी म्हणजे काय आपण बघणार आहोत। लसावी म्हणजे काय? लघुत्तम सामायिक विभाज्य। आता आपण पहिल्या मसावीच्या व्हिडिओमध्ये इथं लिहून देता वेळेस आपण सांगलं होतं की मिस्टेक आपण पाया व्हिडिओ पाहिल्यानंतरच कळालं की विभाजक झाला त्या, विभाज्य नाही। आता मसावी आणि लसावीमध्ये जर फरक असेल तर मसावी म्हणजे काय? महत्तम सामायिक आणि वी म्हणजे विभाजक। विभाजक आणि याच्यामध्ये फरक असा आहे की लसावी आणि मसावीमध्ये की वी या वीचा अर्थ विभाज्य असं होते आणि या वीचा अर्थ विभाजक होते। ज्या संख्येला संख्येने पूर्णपणे भाग जातो अशा संख्येला विभाजक म्हणतात। आणि विभाज्य आणि विभाजक आणि विभाज्य फक्त एवढा फरक आहे आणि लघुत्तमचा। तर आपण ह्या बघू आता। आता लघुत्तम सामायिक विभाज्य असं लसावीला म्हणतात। आता लसावी म्हणजे काय? तर लघुत्तम सामायिक विभाज्य होय। आता विभाज्य म्हणजे काय? आता आपण लघुत्तम म्हणजे लहानात लहान, लहानात लहानात लहान, आणि सामायिक म्हणजे सारखा त्यातल्या सारख्या गोष्टी। आणि विभाज्य म्हणजे काय? एखाद्या संख्येच्या पाढ्यात, एखाद्या संख्येच्या पाढ्यात येणाऱ्या सर्व संख्या म्हणजेच त्या संख्येच्या विभाज्य संख्या होईल। आता समजा एखाद्या संख्येच्या पाढ्यात, एखाद्या संख्येच्या पाढ्यात म्हणजे एखादी संख्या आहे, एखाद्या संख्येच्या पाढ्यात म्हणजे दोनच्या पाढ्यात, दोनच्या पाढ्यात येणाऱ्या सर्व संख्या, दोनच्या पाढ्यात येणाऱ्या सर्व संख्या ह्या काय येतात? त्या संख्येचा म्हणजे म्हणजे विभाज्य आहे। म्हणजे एखाद्या संख्येने ज्या संख्येना विशेष भाग जातो त्या सर्व संख्या त्या दिलेल्या संख्येच्या विभाज्य संख्या आहे। एखाद्या म्हणजे या दोन कोणत्या कोणत्या संख्येला भाग जातो त्या सर्व संख्या काय येतात? तर विभाज्य येतात त्या संख्येच्या। आता समजा दोनच्या पाढ्यात कोणत्या कोणत्या येते? बे एक, बे बे दोन्ही, चार बे तीन, सहा बे चौक, आठ बे सकम, बारा बे साती, चौदा तीस, सोळा ब्याण्णव, अठरा आणि बे दहा वीस। या सर्व संख्येचा विभाज्यक आहे दोन। म्हणून अशा अशा प्रकारे आठचे विभाज्य, या दोनचे विभाज्य कोणते कोणते येतं? या दोनचे, या दोनचे विभाज्य हे आहेत दोन, चार, सहा, आठ, बारा, चौदा, सोळा, अठरा, वीस। म्हणजे या दोननं या प्रत्येक संख्येला काय जातो? भाग जातो। म्हणून हे दोनचे विभाज्य काय आहेत? तर हे दोन। दोनचे विभाज्य कोणते कोणते येतं? तर या दोनने या प्रत्येक संख्येला काय जातो? भाग जातो। म्हणून या दोनचे विभाज्य काय आहेत? दोन, चार, सहा, आठ, बारा, चौदा, सोळा, अठरा, वीस। तसेच तीनचे, तीनचे विभाज्य किती? तीनचा पाढा, तीन तीन एक तीन, तीन दोन सहा, तीन त्रिक नऊ, तीन चौक बारा, असे अशा पद्धतीनं तीनचा पाढा। सतराचा पाढा घेतला सतराच्या पाढ्यातील संख्या, सोळाचा पाढा घेतला सोळाच्या पाढ्यातील संख्या, असे हे विभाज्य आहेत। आता आपण मूळ लसावीच्या काय आता लसावीचा आपण अर्थ बघितला। आता लसावीच्या आपण लसावी काढण्याच्या पद्धती बघू। लसावी काढण्याच्या पद्धती, आता लसावी काढण्याच्या पद्धती कोणत्या कोणत्या? तीन पद्धती मसावीप्रमाणेच लसावी काढण्याच्या तीन पद्धती आहेत। आणि पहिली पद्धत आहे ती विभाज्यांची यादी पद्धत। आपण विभाजकाची यादी पद्धत पाहिली, तशी आता विभाज्यांची, विभाज्यांची यादी पद्धत, यादी पद्धती दुसरी आहे। आता विभाज्यांची यादी पद्धती झाली, मूळ अवयव पद्धती, मूळ अवयव पद्धती तिसरी आहे। आता ह्या दोन झाल्या, सामायिक मूळ अवयव आणि भाग देणे पद्धत, सामायिक मूळ अवयवाने भाग देणे ही एक पद्धती। अशा तीन पद्धती आहेत सामायिक मूळ अवयवाने भाग देण्याच्या पद्धती। कोणत्याही एका पद्धतीचा आपल्याला जी सोपी वाटेल त्या पद्धतीचा वापर करायचा आपण, पण ही सर्वात बेस्ट पद्धत आहे कारण सगळ्या सर्व संख्येला एकत्र आपल्याला भाग
याने आपल्याला अवयव पाडता येतात किंवा भाग देता येतात, त्याच्यामुळं ही सर्व पद्धती आहे. आपण तरी पण सर्व पद्धती आपण एक वेळ बघून घेऊ. आता पहिली पद्धत विभाजाची यादी पद्धती. आता विभाजाची यादी पद्धती काय पाहण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, आता विभाजाच्या यादी पद्धती, आता समजा 18, 8 व 12 लसावी काढायचा आहे. उदाहरणार्थ 8 व 12 लसावी किती. आता विभाज्याच्या 8 चे, आता 8 चे विभाज्य कोणते कोणते येतं. 8चा पाढा, 8 × 1 = 8, 8 × 2 = 16, 3 = 24, 8 × 3 = 32. अशा पद्धतीनं 8 × 3 = 32, 8 × 5 = 40, 8 × 6 = 48, 8 × 7 = 56, 8 × 8 = 64, 9 = 72, 8 × 10 = 80. अशा पद्धतीने हे झाले 8चे विभाज्य. एवढे लिहायची गरज नाही. बघा आता 12चा पाढा, 12चे विभाज्य, 12चे विभाज्य किती. 12 × 12, 12 × 2 = 24, 12 × 3 = 36, 12 × 8 = 4, 12 × 5 = 60, 12 × 6 = 72. अशा पद्धतीनं आहेत. आता एवढे पद्धती आहेत, याच्या याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, लहानात लहान सामायिक विभाजक शोधला शोधायचा आपल्याला. याच्यात याच्यापैकी लहान आता सामायिक विभाजक कोणते, 8 आहे का इकडं, नाही. 16 आहे का, नाही. 24 आहे का, नाही. 32 आहे का, नाही. 40 इकडं आहे का, नाही. 48 आहे बघा, इकडं 48 आहे आणि इकडं 48 आहे, आहे ना. आता हे झालं सामायिक विभाज्य. आता इथं 24, आता इथं 24 आहे, सॉरी, इथं 1 = 24 आहे आणि इथे 1 = 24 आहे. म्हणजे 24 एक सामायिक विभाजक आणि 48 एक सामायिक विभाजक आहे. आता या सामायिक विभाजकात हे झाले सामायिक विभाज्य. हे काय झाले, सामायिक विभाज्य कोणते कोणते झाले, सामायिक विभाज्य कोणते कोणते हे ना, 1 = 24 आहे आणि दुसरा आहे 48. 24 व 48 हे सामायिक विभाज्य आहेत 8 आणि 12 चे. आपल्याला 8 आणि 12 लसावी काढायचा आहे. सामायिक विभाज्य कोणते आले, 24 आणि 48, यापैकी आपल्याला लसावी काढायचा आहे. लसावी म्हणजे काय, लघुत्तम सामायिक विभाज्य. आता लघुत्तम याच्यातला कोणता आहे, 24, म्हणजे लसावी किती झाला, 24. आपला लसावी किती झाला, लघुत्तम म्हणजे लहानात लहान. या 24 आणि 48 पैकी लघुत्तम म्हणजे लहानात लहान सामायिक विभाजक कोणता आहे, 24. हा सामायिक विभाजक हा 24 हा झाला याचा लसावी. अशा प्रकारे आपण हे या पद्धतीने विभाजाच्या यादी पद्धतीनं लसावी काढू शकतो. ही झाली पहिली पद्धत. आता दुसरी पद्धत पाहायची आपल्याला, मूळ अवयव पद्धत. मूळ अवयव पद्धती. आता मूळ अवयव पद्धती म्हणजे आपल्याला आता सांगलेलं आहे की समजा घ्या, एखादी संख्या घ्यायची आणि त्या संख्येचा लसावी काढायचा. आता मूळ अवयव पद्धती म्हणजे काय, पा संख्या घेतली आपण 12 व उदाहरणार्थ 12 व एखादी घ्या संख्या घ्या 24 घ्या, 24 किंवा 30 घ्या, 30चा लसावी. आता काढायचा लसावी आपल्याला. आता 12चे मूळ अवयव पाडायचे आपल्या मूळ अवयव पद्धतीनं. आता तुम्हाला माहितीच आहे, 2 × 12 आणि त्या 6चे अवयव पाडायचे, 2 × 6 = 6. हे झाले याचे अवयव. त्याच्यानंतर आपल्याला आता 30चे अवयव पाडायचे की किती, 2 × 15, 15 × 2 = 30. आता हे 2 जशाल तसे घेतले. आता हे 15, या 15चे अवयव कसे पडतील, 5 × 3 =
तीन पांच पंद्रह झाले, हे झाले ते लहानात लहान अवयव। आता हे झाले आपले अवयव, आता आपल्याला काय सांग लसावीमध्ये काय सांगायचं आहे की लघुत्तम सामायिक विभाज्य। आता लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे काय करायचं आहे आपल्याला, याच्यात एक आता आपल्याला उदा आपल्याला एक सूत्र आहे याचं, आता याचं सूत्र काय करायचं आहे। आता सामायिक विभाज्य कोणते कोणते आहे याच्यात बघा, सामायिक विभाज्य कोणते कोणते आहेत आपा, हा हे दोन आहे, हे दोन आहे म्हणजे हे एक सामायिक विभाज्य आहे, याच्यात हे तीन सामायिक आहे। आता याच्यात उरला हे दोन आणि हे पाच उरले आहेत। तर या लसावीचं एक सूत्र आहे, लसावी बरोबर सामायिक अवयवांचा गुणाकार, सामायिक अवयवांचा गुणाकार, सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार, असामायिक अवयवाचा गुणाकार, गुणाकार। आता बघा याच्यात काय करायचं आहे आपल्याला, लसावी काढायचा सामायिक अवयवांचा गुणाकार। आता इथे घेऊ आपण, आता सामायिक अवयवांचा गुणाकार कोणते सामायिक कोणते कोणते, हे दोन घेतले सामायिक, हे तीन अगोदर सामायिक घेतले, इथं समान आहे ते घेतले, आता उरले होते हे दोन आणि हे पाच, म्हणजे सामायिक अवयवाचा गुणाकार केला। आता राहिला असामायिक अवयवाचा, म्हणजे हे तीन आहेत, हे दोन आहेत असामायिक, याला जोडी नाही आणि हे पाच आहेत असामायिक। अशा प्रकारे याचं काय करायचं, हे घेतला म्हणजे सामायिक अवयव आणि असामायिक, हे सामायिक येतं, हे दोन आणि हे दोन याच्यापैकी एक समान घेतला, हे तीन याच्यापैकी समान घेतला। आता याला जोडी नाही तर बिना जोडीची पण उरल्यानंतर घ्यायची, हे दोन आणि हे पाच या जोडलं असं पण। आता याचा करायचा गुणाकार, पाच दोन्ही दहा, दहांत्रिक तीस, तीस दोन्ही साठ, पाच नाही तर असं करायचं, तीन दोन्ही सहा आणि पाच दोन्ही दहा, सहा गुणिले दहा दहा साठ, हे झालं आपलं लसावी। लसावी झाला साठ, हे झाले अवयव पद्धतीनं। आता ही झाली मूळ अवयव पद्धत। आता एखादं उदाहरण आणखीन जर यानं घ्यायचं असेल तर आपण घेऊ शकतो आता मूळ अवयव पद्धतीनं। तर आता दुसरं एक उदाहरण घेऊ आपण, आता बारा, आता हे बघा आता मूळ अवयव पद्धतीनंच घ्यायचं आपल्याला। तर बारा उदाहरणार्थ बारा